नमस्कार. जोडी तुझी माझी या सासू सुनेच्या अनोख्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ज्वारीची थालीपीठ. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. ज्वारीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, गरम करून घेतलेलं पाणी, कोथिंबीर, ओवा, तिखट, हळद, थोडंसं तांदळाचं पीठ, मीठ आणि तेल. आता आपण या थालीपीठांची कृती बघूया. हे ज्वारीचं पीठ आहे, ह्याच्यात आपण हे थोडंसं अंदाजान तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा मिक्स करायचा. ह्याच्यामध्ये रंगासाठी हळद घालायची, तिखट घालायचं, आवश्यकतेनुसार मीठ घालायचं. हा ओवा आहे हा आपण घालायचा आणि ही चिरलेली कोथिंबीर ही घालायची. हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. थोडंसं आता याच्यात आपण तेल घालूया. तेही सगळ्या पिठाला असं चोळून घ्यायचं आणि ह्या सगळ्या पिठात आपण गरम करून घेतलेलं जे पाणी आहे ते घालायचं. साधारण वाटीभर पाणी ह्याच्यात घालायचं आणि 5 मिनिटांनी हे पीठ आपण मळून घ्यायचं. आता आपलं हे पीठ गोळा पिठाचा मळून तयार आहे. त्यातले असे छोटे छोटे गोळे घेऊन आपण थापून थालीपीठ करूया. तिथपर्यंत आपण हा तवा तापत ठेवूया आणि इकडे थालीपीठ थापून घेऊया. असा प्लॅस्टिक कागद घ्यायचा, त्याला तेलाचा हात लावायचा आणि असा छोटा गोळा घेऊन थापूया आपण. हे थालीपीठ आपलं थापून तयार आहे. आता ह्याला आपण अशी बोटाने 4 ते 5 होल पाडायची, म्हणजे त्यामध्ये तेल जाऊन दोन्ही बाजून थालीपीठ खुसखुशीत होतं. आता हे थालीपीठ आपलं थापून तयार आहे. हे आता आपण तापलेल्या तव्यावर तेल घालून चांगलं भाजून घेऊया. तापलेलं आहे, याच्यावर थोडंसं तेल खाली घालूया. त्याच्यावरती हे थापलेलं थालीपीठ आहे हे असं घालूया आणि जे होल पाडले त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडूया आपण. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं भाजून घेऊया. आता 5 मिनटं झालेत, आपण हे काढून बघूया. आपलं थालीपीठ झालेलं आहे, जरा उलट्या बाजूने करून बघायचं. हो, झालेलं आहे. हे बघा, गोल्डन ब्राऊन झालं आहे. आता ह्या दुसऱ्या बाजूनेही थवा करून घ्यायचं, तेव्हाही जरा साईडने तेल सोडायचं. आता आपण बघायचं थोडंसं वर करून, हे असं झालेलं आहे. आता हे बघा, ह्या बाजूनेही भाजले, ह्या बाजूनेही झालं आहे. आता हे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. आता आपलं हे खमंग खुसखुशीत ज्वारीचं थालीपीठ तयार आहे. ते आपण लोणी किंवा दह्याबरोबर सर्व करू शकतो.